कविभावाने सोन्याची नाणी देतो असे सांगून एका इसमाची फसवणूक झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने गावाजवळ घडली आहे. यामध्ये कमी किमतीत सोन्याची नाणी घेण्यासाठी नागपूर येथून आलेल्या व्यक्तीजवळून 9 लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाला आहे. आतापर्यंत बुलढाणा जिल्हा व खामगाव तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तरीही कोणत्याही गोष्टींची शहानिशा न करता आमिषाला बळी पडून अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रकरणी आदित्य मेश्राम या फसवणूक झालेल्या व्यक्तीने जाणेफळ पोलिसात तक्रार दाखल केल्याचे समजते. पुढील तपास जाणेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, जाणेफळ.